या ठिकाणी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई गुरुनाथरावजी कुरडे साहेब, माजी आमदार कंधार लोहा, नांदेड जिल्ह्याचे स्वातंत्र्य सैनिक आहेत. येणाऱ्या 17 सप्टेंबरच्या निमित्ताने आपण त्यांना या ठिकाणी या 17 सप्टेंबरचं महत्त्व सर्व नवीन पिढीला घडावं, दर्शन घडावं या हेतूने या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी या माध्यमातून आपण या ठिकाणी बोलत आहोत. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1950 मिळालं, परंतु त्याच्यानंतर 1 वर्षानंतर आम्हाला हैदराबाद मुक्तिसंग्राम झाला 17 सप्टेंबरला. त्याचं कारण असं आहे, सगळ्या जगामध्ये इंग्रजांचं राज्य होतं अर्ध्या जगावर जवळपास, तर भारतावर सुद्धा त्याचा प्रभाव होताच प्रचंड लढा झाला भारतभर सगळ्या महाराष्ट्रातही खूप लढा इंग्रजाला हाकलण्यासाठी. म्हणून नाना क्रांतीशिव नाना पाटील आपल्याकडे हैदराबादमध्ये नसतो तरी तिकडे खूप मोठा लढा झाला आणि इंग्रजांना राज्य सोडावं लागलं. बऱ्याच ठिकाणचे राज्य सोडले त्यांनी, अर्ध्या जगावर त्यांचं राज्य होतं. तर कित्येक वर्षांची त्यांची राजवट त्यांनी सोडली, पण त्यांच्या अधिकार पत्त्याखाली काही त्यांनी संस्थानिक नेमले होते राजे, 52 रजवाडे म्हणतो आपण, 52 रजवाडे होते त्यांच्यावर हे राज्य होते सम्राट म्हणून. तर सम्राटाने मोकळी दिल्यावर हे राजवाडे आपापच सामील व्हायला पाहिजे किंवा त्यांना मुक्तत्व मिळायला पाहिजे, पण 2 राजवाड्याने नकार दिला. निजाम म्हणजे जुनागड हे दोन्ही मुस्लिम राज्य होते, हे दोघांचं म्हणणं की आम्ही सामील होत नाही, आमचं आम्ही स्वतंत्र राज्य करतो. त्याला रजाकाराने आमचे संघटना काढली कासिम रजवी म्हणून, त्या कासिम रजवीनं संघटना घडून आम्ही तुम्हाला साथ देतो म्हणलं आहे आणि लढा द्या, स्वतंत्र राज्य आपल्याला हैदराबाद ठेवू येत असत म्हणून त्यांनी निर्णय जाहीर केला निर्णय. परंतु असं होतं की जे इंग्रज 150 वर्ष होते ते गेले आणि त्यांच्या हाताखालचा माणूस तो जर जागे ऐकत नाहीत तर मग त्याला लढा केला पाहिजे म्हणून सामुदायिक लढा सुरू झाला हैदराबादमध्ये सगळ्या भागात, आंध्रात, कर्नाटक, हैदराबादमध्ये आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र 3 भाग होते, तिन्ही भागामध्ये लढे सुरू झाले. आपल्या कंधार तालुक्यात सगळ्यात जास्ती लढा सुरू झाला नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड अग्रेसर होता नांदेड जिल्हा हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी, कारण इंग्रज एवढे गेले 150 वर्षाचे, तुम्ही कुठले आलात, तुम्ही कसे राज्य करू शकता, आमच्यावर काय तुमचा अधिकार आहे, तुम्ही बाहेर खाली व्हा. पण त्याला कासिम रजवीला पुष्टी देऊन सांगितले की तुमचं सैनिक जर कमी पडत असेल तर आम्ही रजाकाराचं सैनिक देतो, रजाकार म्हणजे स्वयंसेवक, स्वतः होऊन फुकट तुमच्यासाठी लढतो आम्ही म्हणून रजाकारची संघटना काढली. त्यांनी संघटना गावोगाव मुसलमानांचं संघटना काढून त्याला हत्यारं शिक्षण दिलं, मिलिटरीचं शिक्षण देऊ लागले, त्याला पैसे लागतात पण लोकांकडून चंदा करायचा पैसे लावले होते प्रत्येक गावोगाव घराघराला 100, 200, 500 रुपये दर महिना द्यायचे, त्याला विरोध झाला जागोजाग, देत नाही आम्ही, स्वतंत्र भारत झाला आणि तुम्ही कसं काय राज्य करू शकता, आम्ही देत नाही म्हणून विरोध झाला. मोठ्या संघटना चळवळी झाल्या तर तसंच धान्य मागू लागलं ते कल्लाळीला, कल्लाळीला ऐकायला सांगितलं आम्ही देत नाही, पैसे देऊन घ्या तर घेऊन जा, फुकट देत नाही धान्य, रजाकार असो अजून कोणी असो. तर त्याला तिथं लढा झाला मोठा, मिलिटरीला घेरा टाकून तिथले 35 माणसं मारले आणि कल्लाळी बेचिराग करून टाकली. अशा प्रकारे अत्याचार खूप झाले जागोजाग, हुतात्मे झाले खूप. तर लढा सगळ्यात कंधार तालुक्यात त्यावेळी कॉलेजला होते शिकायला, त्यांनी एक त्यांची विद्यार्थी संघटना होती पुरोगामी योग संघटना आमची त्यावेळी स्थापन केली, त्यांचा प्रमुख म्हणून मी होतो. तर इथं कंधारला सावकार व्यापारी या लोकांनी आणि वकिलांनी मिळून निजामाच्या सुरू केला होता आणि आम्ही इकडे जनतेच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं तरुणांनी संकेतसमोर सुरू केली. रजाकारला मदत करायची नाही, रजाकारला मदत करणं म्हणजे निजामाला मदत करण्यासारखा, भारत स्वतंत्र झाला आम्ही स्वतंत्र झालो असं आमचं मत आहे म्हणून लढा दिला आम्ही आणि जागोजाग घर्षण सुरू झाले, मारामारी सुरू झाल्या, कल्लाळीला माणसं मारले, इकडे निजामाच्या विरुद्ध 1.5 किलो मोरे साहेबांसाठी सुरुवात केली, आनंदराव मोरे यांचे बंधू पहिले आमदार झाले होते, तर त्या आनंदराव मोरेची चळवळ होती यासाठी नांदेडला बोधनकरांची चळवळ, बोधनकर नेते, तशा सगळ्या चळवळी खूप सुरुवात झाल्या. त्याच्यामध्ये ते काय कोणतं सांग, हां काय आर्यवैश्य समाज, दुसरं बरेच सगळा समाज त्या रजाकाराच्या संघटनेच्या विरोधात होता. आम्ही इथे विद्यार्थी संघटना कंधारला केली आणि केशवराव साहेबांनी
शनिदेवाच्या मंदिराचे इसरो साहेबांना बघितलं यात्रा मोठी भरते आणि ते शिवाजीचे सुभाषचंद्र बोस चित्राच्या घरी काढलं तुम्ही एक तर ते चित्र इथे शिव मंदिरापुढे काढा शिवाय शनिवार शनीच्या मंदिराच्या भिंतीवर मोठं चित्र काढलं सुभाष चौ पाठीमागं तिरंगी झेंडा मग तुम्ही तुम्ही खून देऊ मग तुम्ही आझादी देऊ ते लिहून काढलं ते कळालं रजाकाराला रजाकार बघायला गेले कोण निकाला मला कोणी सांगायला तयार नाही बंदुकीने उडवलं त्या भिंतीला भोकं पाडून ते चित्र खराब केलं म्हणजे इतका राग त्यांचा होता आणि लगेच बसीने बैठक झाली कोण निकाले पत्ता बोलवलेच का पत्ता काढायला लावला केशवराव साहेबने बोलले अरे गुरुनाथराव कुरुडे बच्चा आहे म्हणजे उचल्या निकाला आहे तर दोनों को खतम करो कल तक कुरुदे पडण्याच्या याच्यावर इथे निर्णय झाला बैठकीत ते एका मुसलमान मित्रानं केशवराव साहेबले की ऐसा ऐसा आहे तुम्ही दोन ह्या मात्र निकल जाऊ काही तुम्ही पण आम्ही दोघं बाहेर निघून गेलो केशवराव अमरावतीला गेले मी आमच्या सासरवाडी डिगुळला गेलो डिगुळला तर तिकडे सुरू केलं तिथंही आता आमच्या अंगात भरलेलं तिथंही चळवळ सुरू केली विद्यार्थ्यांची संघटना केली तिरंगी झेंडे काढले त्यावेळी 15 ऑगस्ट आला तिकडे साजरा होऊ लागला निजामाच्या बाहेर राज्यात 15 ऑगस्ट होतं ना सगळ्याचा कोकणात आमच्या इथं नव्हता आपण 15 ऑगस्ट साजरा करू तुला डिगुळला सगळ्या विद्यार्थ्यांची मिटिंग घेतली मी तिथं जवळजवळ 50 विद्यार्थ्यांची 5-6 तिरंगी झेंडे तयार केले काहीच माहिती नव्हतं लोकांना तिथं तिघोळच्या देशमुख असं गाव तर गावातून तिरंगी झेंड्याची मिळवणूक काढली आझाद हैदराबाद नाही होऊ सकता आमकडे मिळणं चाहिए घोषणा देत 50 पोरांची मिळवणूक काढली आम्ही 15-16 वर्षाची पोरं सगळे गावातून मिळवणूक काढून देशमुखाच्या घरी गेली देशमुख त्यावेळी होते 5-6 गावचे देशमुख आहेत ते 500 एकर जमीन आहे त्याला मोठे देशमुख त्या देशमुखाला कळालं आणि त्यांनी लगेच फौजदारला कळवलं पेटला सोनपेठच्या पोलीस ठाण्याला कळवलं की असं असं तिरंगी झेंड्याची मिळवणूक काढली त्या पोरानं आणि ताबडतोब या मग त्यांनी घोड्यावर त्यावेळी फौज आली मिलिटरीची म्हणजे पोलिसाची आणि आम्हाला येऊन अटक केली तर देशमुखाच्या घरापुढे आणि लगेच देशमुखाच्या घरात कोडलं आम्हाला एक हा ते देशमुखाचा वाडा मोठा होता देशमुख काय पहिले त्यांचे गुलाम होते का तर असणारच देशमुख म्हणजे निजामाचा गुलामच देशमुख म्हणजे गुलामच त्यांचा पगार त्यांना मिळत होता पण ते राजे त्यांच्याकडून बाजू केला तर देशमुखाच्या घरात आम्हाला कडून ठेवलं त्याच्यापुढे प्रश्न आला किंवा शिक्षा करावं याला जेल नाही जेल 16 वर्षाच्या का मधल्या पोराची जेल वेगळी असते या जेलमध्ये याला ठेवता येत नाही पोराला विचार झाला पण संध्याकाळ झाली एक तहसीलदारानं सांगितलं की जेल नाही तर शिक्षा करा म्हणजे प्रत्येकी 500 रुपये दंड लावला झाले 50 पोराला आता बाकीच्या लोकांचे काही लोक भरता आले ते आम्ही पैसे भरले आमचे पैसे सासऱ्याने भरले आमच्या सगळ्या 5-6 लोकांचे आणि अशा प्रकारे सुटका झाली तिथून सुरुवात तिथून झाली म्हणजे फुकट स्वातंत्र्य सैनिक झाल्या नाही तुम्ही लवकर झाले नाही होते तिरंगी झेंड्याची मिरवणूक काढली तिरंगी झेंडे मी तयार केले होता आणि तिथं मिरवणूक काढली चळवळ सुरू झाली तिथे डिगुळला देशमुखाची काय निजाम निजाम काहीच माहिती होतं त्याला ते गुलाब होते सगळे अशा प्रकारे स्वातंत्र्य सैनिक आम्ही झालो औरंगाबादला तिथे मिळून झेंड्याची मिरवणूक काढली तिथे त्याला मारा झाला चळवळ खूप वाढली कंदालाही चळवळ झाली आमच्या व्यापाऱ्यांनी निजामाचा वाढदिवस साजरा करावा समजल्याने सांगितल्यानं दुकानं बंद करून निषेध केला व्यापाऱ्यांनी सगळ्या आपल्या कंदार पर्यायी वकील सगळ्यांनी दुकान बाजार बंद निषेध निजामाचा निषेध म्हणून इथले मामडे पापिनवार राजाराम मामडे उद्धवराव श्रेणीवार गुरुराव वकील औरादकर वकील हे वकील सगळे मिळून एकत्र झाले आणि सगळ्यांनी म्हणून दुकान बंद करायचे नाही दुकान बंद करून निषेध करा असं निजामाचा वाढदिवस साजरा करायचा नाही निषेध केला दुकानं बंद करून आणि निषेध केला म्हणून जवळपास 15-20 लोकांना अटक झाली सावकार काही वकील काही ते जेलमध्ये गेले त्याला मला वाटतं 6-7 महिने शिक्षा झाली जास्त झाली शिक्षा ते जेलमध्ये गेले आता आम्ही असंच अंडरग्राऊंड होतो गुप्त काम करत होतो आम्ही ते झेंड्याची मिरवणूक काढली म्हणून 5 रुपये दंड झाला आम्हाला त्याच्या दारावर आम्हाला स्वातंत्र्यसैनिक पण मिळालं केशवरावने हे सगळं उभी केली म्हणून केशवरावला नेता म्हणून त्यांना मी स्वातंत्र्यसैनिक मिळालं असं झालं अशी परिस्थिती आहे अशा या लढ्यातून हैदराबादला आजच्या दिवशी मुक्ती मिळालेली आहे फुकट निजामान सोडलेलं नाही आम्ही काही फुकट काम केलेलं नाही आमच्यावर खूप उतरून झाले अत्याचार झाले हैदराबाद आणि जुनागड आमच्या वडिलांना पैसे दिले नाही रस्त्यामध्ये राजाकारण गाठून मार देऊन वडिलांना 2000 रुपये वसूल केले नेते म्हणून सांगितलं होतं आम्ही काहीतरी 500 रुपये महिला असा सांगितला होता आम्हाला लावला होता ते पैसे नाही दिले ते म्हणजे कशाला जेव्हा पैसे तर ते मारलं मारलं आमच्या चल ते पैसे घरी येऊन वडिलांना 2000 रुपये घेऊन गेले 4 महिन्याचे पैसे 500 रुपये महिना
प्रत्येकाला कोणा दोन तुमच्या घरात का ते रजाकाराच्या खर्चासाठी म्हणजे कारखाना होता काय नील रंगवायचा त्यांनी रजाकार म्हणजे स्वयंसेवक दत्तू मिळवायचा मुनीम होता. पोलीस ऍक्शन झालं झाल्यावर मिलिटरी आली तिकडची मिलिटरीचा कॅम्प आला कंधारमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आज झंडा हे करायचं 17 सप्टेंबर दादरा तिरंगी झेंडा लावायचा चावडीवर कंधारची चावडी होती आता लायब्ररी आहे तिथं चौकामध्ये ते झेंडा लावायचा मिलिटरीवाले आले मला तुमच्या तर्फे लावतो झेंडा दत्तू सावकार सावकार कसं लावा म्हणून मुनिमाला वाटला होता त्याला आणि मुनीम जाऊन बरी चढून जाऊन झेंडा तिरंगी झेंडा लावला माणिकराव करायला त्यावेळी रजाकाराच्या टोळ्या बाहेर होत्या हा तरी सावकाराने त्याला पुनिमाला त्याला चढवलं होतं लोकांना बाहेर झालं माणिक काळ झेंडा लावला म्हणजे त्याला उत्सू खतम करू पहिली भोवताल कुठतरी लपलेले होते रजाकार रात्री गेले त्याच्या घरी इकडे दरवाजा उघड म्हणले दरवाजा उघडला टोकल्यावर आला आला त्याला कबड्डी उघड हल्लं म्हणजे घरात फुकून टाकलं तेव्हा अशा प्रकारचा ॲक्शन झाल्यावर सुद्धा त्याचा खून झाला झेंडा का लावला सुद्धा असे अनेक प्रकार झाले. खूप लोक कल्लाळे तर 35 लोक मारले मला नाही रेवी रोखले म्हणून 35 लोक मारले जे बेचिरा केले जाळलं तिथं त्यांच्या घर घरामध्ये जाऊन भोगणार होते तिथं स्मारक केले आणि केशवरावर वाढले खूप त्या लोकांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून 30 लोकांना माझ्या हाताने फॉर्म भरून मी त्याला सुरू केले 30 लोक आहेत 30 लोक हा हुतात्मे झाले स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांच्या नातेवाईकाला 35 पैकी 30 काम तुम्हीच केलं 30 लोकांना बाकी स्मारक मारत जाऊ 30 लोकांना फॉर्म भरून दिले स्वातंत्र्य सैनिक पेशंट चालू आहे मला चालू आहे केशवडे ढोडक चालू आहे तेव्हा आम्ही होईल तितके जास्तीत जास्त स्वातंत्र्य सैनिकांचे कामं केलेले आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे त्यालाही माहीत आहे करून स्वातंत्र्य आम्ही मिळवलं याचा आम्हाला अभिमान आहे आणि तो अभिमान जपण्यासाठी म्हणून ही संस्थेची मिरवणूक आहे त्यांच्या लोकांचं स्वागत आहे धन्यवाद जय करा जय करा.